दिनांक 29/1/2020 रोजी क्रिस्टल हेयर कटिंग सलून चे मालक एजाज मुजावर यांना वसी मुकरी सालार आणि इतर लोकांनी शिवीगाळ दमदाटी करून दरमहा 5000 रुपये हप्ता दे म्हणून त्यांना मारहाण केली आणि खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने त्यांना त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला। या गुन्ह्याचे कामी वसी मुकरी सालार यांना दिनांक 30/1/2020 रोजी जेरोड पोलीस चौकी अटक केलेली होती। त्या गुन्ह्याच्या कामी वसी मुकरी सालार यांना MPID च्या प्रतिबंधक कारवाईमध्ये येरडा तुरुंगामध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली होती। त्यानंतर आज रोजी आम्ही वसी मुकरी सालार यांच्या मार्फत ॲडव्होकेट श्री अजमुद्दीन शेख यांनी त्यांना जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील मेहरबान 70 न्यायाधीश आवाडसो यांच्या कोर्टात जामीन मिळण्याबद्दल अर्ज दाखल केला असता त्या कामी ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी विविध सर्वोच्च न्यायालयाचे निकालाचा हवाला देऊन व तसेच आरोपीला तुरुंगात ठेवण्यास कोणतेही कारण नाही आणि खटलाचा निकाल लागण्यास बराच अवधी लागणार आहे आणि आरोपीची हजेरी सुरक्षित केली जाऊ शकते व तसेच आरोपीला यापुढे अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही याबद्दल त्याला ताकीद देता येऊ शकते तशा अटी घालता येतील असा युक्तिवाद केला असता तो मेहरबान सत्र न्यायाधीश यांनी मंजूर करून मान्य केला आणि वसीम सालार यांची सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे। या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख सैफुद्दीन शेख सद्दाम पिर्जादे यांनी काम पाहिलेले आहे। आज ही लोकप्रधान हिंदी चॅनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आयकॉन प्रेस कीजिए।